भाजपच्या आणि मनसेच्या युतीची पण चर्चा सुरू आहे महापालिकांसाठी, तर तुम्हाला काय वाटतं भाजपने मनसेला सोबत घ्यावं? मला वाटतं की आर पी आय सोबत असताना मनसेची काही आवश्यकता नाही आहे. आर पी आय तिथं एवढा मजबूत पक्ष आहे, त्यामुळं मनसेला सोबत घेऊन बी जे पीचं नुकसान होऊ शकतं. कारण राज ठाकरेंची भूमिका जी आहे ती आता जरी बदलत असली हिंदुत्वाच्या बाजूकडे, तरी बाहेरच्या उत्तर भारतीयांना विरोध करणारी भूमिका त्यांची असल्यामुळं यू पी आणि उत्तर भारतामध्ये बिहारमध्ये वगैरे बी जे पीला चांगला फटका बसू शकतो. तर माझं व्यक्तिगत मत असं आहे की भाजपने विनाकारण राज ठाकरेच्या नादाला लागू नये. तर आम्ही त्यांच्या नादा लागलेलो आहोत त्यांच्या बी जे पीच्या, त्यामुळं म्हणून त्यांनी मनसेसोबत युती करू नये असं माझ्या पक्षाची भूमिका आहे. आम्ही जरी भाजपचा नाद सोडला तरी भाजप आमचा नाद सोडणार नाही. मोदी आणि शाह तुमचं बरंच ऐकतात असं दिसतं, म्हणजे तुम्ही जातमिया जनगणना किंवा पाकिस्तान किंवा मॅच वर, तर ते पेट्रोल डिझेलचं पण सांगा ना. नाही, पेट्रोल डिझेलचे भाव वाढत आहेत ही गोष्ट चांगली नाही आहे. तर पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यामुळं आम आदमी मिडल क्लासच्या आदमीला मोठ्या प्रमाणामध्ये मोठी तकलीफ आहे. पण जगाच्या बाजारपेठेमध्ये हे रेट वाढत आहे, तर आता हे रेट कमी करायचे असतील तर राज्यांनी काय जबाबदारी घेतली पाहिजे. राज्यांना मिळणारे जे काय टॅक्सेस आहेत ते टॅक्सेस त्यांनी कमी केले पाहिजे आणि केंद्राने काही कमी केले पाहिजेत, म्हणजे बरेच डिझेल पेट्रोलचे भाव उतरतील. तर त्यासाठी मी नक्की मी एनडीएच्या मीटिंगमध्ये हा विषय मांडेन आणि लोकांमध्ये कशी परेशानी आहे तर हे मी एनडीएच्या मीटिंगमध्ये प्रधानमंत्र्यांच्या समोर मी मांडणार आहे. थँक्यू.